चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर खूप ताईंच्या अशा कमेंट होते की साडी कशी घालते ते दाखव किंवा कशा पद्धतीनं तू छान घालते, खूप साऱ्यांच्या कमेंट होत्या. तर म्हणलं चला तर मग मी आज ही साडी तुम्हाला मी आता जशी घातली ती मी कशी घालून कशी घालते बाबा कोणत्या पद्धतीनं घालते ती मी तुमच्या बरोबर शेअर करते. तर मला वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर आवडल्यावर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला तर मग तर इकडं तुम्ही बघू शकता मी इथं साडी सिम्पलच घेतलेली आहे आणि पहिला पन्नास तो पूर्णपणे व्यवस्थित खोचून घेतला. तो तर आपला पाय असतो तो व्यवस्थित पहिल्यांदा खोचून घ्यायचा. तर माझं बघू शकता मी किती व्यवस्थित खोचून घेतला आहे. त्यानंतर मी काही जण अगोदर निर्या करतात पण ज्याची ज्याची सवय असती मी अगोदर पिन करते. तर मी आता पिनाला पदर घेतला आहे आणि आपली उंची कमी असो अगर जास्त असो पण पदर जरा जास्तच घ्यायचा. पदर जेवढा लॉंग असेल लांब असेल तेवढं अजून छान दिसतं. आणि पन्ना खोचताना तुम्हाला अंदाज नसेल सापडत तर तुम्ही तुमच्या हिल्स पण घालू शकता. कारण मी मला अंदाज आहे तर मी घालत पण नाही आणि आत्ता बी तुम्हाला घालून नाही दाखवल्या. तर तुम्ही बघू शकता पिन करायचं तर ही माझी ज्याची त्याची पद्धत वेगळी असती तर मी माझ्या पद्धतीनं पिन करून घेतली. आणि सिम्पल साडी असली तरी डेलीला ही मी अशीच वेअर करत असती. तर ही साडी लगेच घालून होते. तुम्ही तर कॅमेरा पुढं तर जरा तरी वेळ लागेल पण अशी तर 5 मिनिटात साडी घालून होते. तर बघू शकता मी आता ही पिन अगोदरच त्याला लावून ठेवली होती आणि आता ती पिन मी लावून घेते. आणि पिन पुढं अजिबात लावायची नाही, जरा मागं सरून लावायची नाही. तर मी कित्येक जणांचं बघितलं आहे पुढं सरून पिन लावतात आणि पदूर सगळा पुढंच येत असतो ते किती विचित्र दिसतं. तर अजिबात तसं नाही करायचं. तर पिन जरा मागं सरून लावायची, टाईट लावायची आणि आता पुढं मी व्यवस्थित करून घेते. साडी अजिबात म्हणजे काटपदरची साडी असल्यावर चोपून चापून जरा वेळ लागतो पण ह्या साडीला अजिबात वेळ लागत नाही. 5 मिनिटात साडी घालून होते ही. तर ही तर फक्त ही कमरेच्या साईडचा हा भाग आहे ना तो व्यवस्थित झाला ना साडी पूर्णपणे तो लुक खूप छान दिसतो. तर ही तर फक्त व्यवस्थित करायचं. तर ही तर एक मी पिन एकदम वढून घेतले व्यवस्थित फिट घेतले आणि एक पिन लावून घेतली. तर निर्या निर्यांचं सांगेन तुम्हाला ह्या प्लेटचं. तर ज्यांची जरा तब्येत मजबूत आहे किंवा जास्त आहे त्यांनी ह्या प्लेट्स मोठ्या मोठ्या करायच्या, छोट्या प्लेट्स करायच्या नाही. आणि ज्यांची बारीक आहे तब्येत त्यांनी छोट्या छोट्याच प्लेट करायच्या. तर ही तर मी छोट्या छोट्याच करून घेते. जेवढ्या जास्त होतील बारीक असाल तर जेवढ्या जास्त होतील तेवढं छान दिसतं अजून जास्त. तर मी छोट्या छोट्याच प्लेट करून घेते आणि ज्या मी उलट्या हातनं प्लेट करते हा का माझी सवय उलट्या हातची आहे. तर ज्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्लेट्स करून घ्यायच्या. इथं कोपऱ्याला थोडं उरलेलं असतं ते तसंच ठेवायचं. तर इकडं मी निर्या एक समान करून घेते. तर व्यवस्थितच झाल्यात पण तिथलीच तिथं काय व्यवस्थित करून घेतल्या मी. आणि आता ही खालच्या निर्या आहेत ती व्यवस्थित अजून करून घेऊन तिथं मी एक पिन लावून घेणार आहे. कारण दिवसभरात तुम्ही कितीही कामं करत असो किंवा काहीही असो पण साडी अजिबात हलणारही नाही, जशी आहे तशी साडी राहणार दिवसभर. तर ही तर एक पिन लावून घ्यायची कारण दिवसभर निर्या इकडं तिकडं होणार नाहीत. तर मी पिन लावून घेतली आणि आपल्या पद्धतीनं खोचून घ्यायचं. तर मी ही खोचून घेतलेलं आहे आणि बरोबर मध्यभागीच खोचून घ्यायचं. अजिबात मागं बी जास्त सारायचं नाही आणि जास्त पुढंही सारायचं नाही. जो कमरेच्या भागचा तो पण नाही तो मी इकडं ओढून घेतलेला आहे. तो तुम्ही इकडं खोचूही शकता नाहीतर पिन लावून व्यवस्थित राहतो दिवसभरासाठी. तर मग मी पण इथं पिन लावूनच घेतली, खोचलेला नाही. तर एकदम फिट साडी बसती आहे असं. तर आणि जे उरलेलं आहे ते खोचून टाकायचं मागं आणि सेट करून घ्यायची साडी. तर इथं कमरेच्या भागा मी थोडं ओढून ओढून चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ती छान दिसतं. काटपदरच्या साडीला तर अजून जास्त चुन्या पडतात, ह्या साडीला एवढ्या पडत नाही पण तरी पण छान दिसतं. ओढून घ्यायच्या आणि पाडून घ्यायच्या चुन्या जरा. आणि ही तबी मी एक पिन लावून घेतली त्यामुळं साडी कसलीच हलणार नाही. तर तुम्ही बघू शकता फायनली साडी पूर्ण घालून झाली आणि फायनल लुक कसा झाला आहे. आणि साडी जास्त वरती घालायची नाही, खाली सरून घालायची. वरती घातल्यावर खूप ते विचित्र दिसतं. काही जणींना त्याची सवयच नसती खाली साडी घातली का त्यांना खूप वेगळं वाटतं पण खरंच खाली साडी छान दिसती. तर ती सवयच आहे माझी, आपण सवय पाडून बी घेऊ शकतो. तर खूप छान साडी परफेक्ट घालून झालेली आहे. तर छोट्या छोट्या टिप्स आहेत तेवढ्याच लक्षात ठेवायच्या.
त्याने आपण साडी खूप व्यवस्थित घालू शकतो, नाहीतर साडी कितीही छान आणि कितीही महागातली साडीसुद्धा छान दिसत नाही, तर आपण एकदम हलक्या साड्यासुद्धा व्यवस्थित घातल्या ना खूप छान दिसतात, नाहीतर मग सगळं व्यर्थ आहे, व्यवस्थित साडी नाही घालता आली तर। तर फायनली आता माझी साडी पूर्ण घालून झाली, तुम्ही बघू शकता, आणि पूर्ण पहिल्यापासून तुम्ही बघितलीच आहे। तर कशी वाटली साडी माझी घातलेली, आणि मी रेग्युलरला ही अशीच घालते। तर आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारे प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। बाय बाय, श्री स्वामी समर्थ।